वेलकम फ्रेंड्स, यू आर वॉचिंग एजुकेशन एक्सप्रेस बीड। अपन पाहत आहात एजुकेशन एक्सप्रेस बीड हे शैक्षणिक यूट्यूब चॅनल। जसे की मित्रांनो, तुम्हाला कल्पना असल्याप्रमाणे मागील काही दिवसापासून आपण पाहत आहोत यूजेस ऑफ मोडल ऑक्झिलरी वर्ब। आणि मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत यूजेस ऑफ मोडल ऑक्झिलरी वर्ब विल। मित्रांनो, तसं पाहायला गेलं तर विल या मोडल ऑक्झिलरी वर्बला एकतर भविष्यकाळ बनवण्यासाठी आणि दुसरी गोष्ट, जेव्हा आपल्याला एखाद्या वाक्यातील क्रिया ही खात्रीशीरपणे घडणार आहे असे सांगायचे असते तेव्हा त्या वाक्यामध्ये विलचा वापर केला जातो। म्हणजेच विल या मोडल ऑक्झिलरी वर्बला सर्टॅनिटी म्हणजेच खात्री दर्शविणारे मोडल ऑक्झिलरी वर्ब म्हणून ओळखले जाते। मित्रांनो, विल या मोडल ऑक्झिलरी वर्बचे इतरही काही उपयोग आहेत ते आपण आता पाहूयात। सर्वात पहिला उपयोग आहे भविष्यकाळ बनवण्यासाठी विल या मोडल ऑक्झिलरी वर्बचा उपयोग केला जातो। फॉर एक्झाम्पल पहा, आय विल गो टू मुंबई टुमारो या वाक्यामध्ये विल हे मोडल ऑक्झिलरी वर्ब वापरण्यात आलेले आहे आणि त्यामुळे त्या विल या मोडल ऑक्झिलरी वर्बने भविष्यकाळ दर्शवण्यात आलेला आहे। मित्रांनो, विलचा दुसरा उपयोग पहा, इच्छा संकल्प किंवा वचन दर्शविण्यासाठीही विलचा वापर केला जातो। फॉर एक्झाम्पल पहा, वी विल गो फॉर द पिकनिक या वाक्यामध्ये इच्छा व्यक्त करण्यात आलेली आहे। त्याचे दुसरे एक्झाम्पल पहा, आय विल डू माय बेस्ट फॉर युअर एंटायर सॅटिस्फॅक्शन या वाक्यामधून संकल्प व्यक्त करण्यात आलेला आहे। ज्या वेळेला एखादा कॅन्डिडेट हा नोकरीसाठी सिलेक्ट होतो त्यावेळेला ज्यांनी कुणी आपल्याला नोकरी दिलेली आहे त्यावेळेला त्यांना आपल्याला वचन द्यावं लागतं किंवा संकल्प करावा लागतो की मी माझ्या प्रयत्नांची पराकाष्ठा करेल जेणेकरून तुमचं संपूर्णपणे सॅटिस्फॅक्शन होईल काम। मित्रांनो, विलचा तिसरा उपयोग आहे धमकी देण्यासाठीही विलचा उपयोग केला जातो। फॉर एक्झाम्पल पहा, विल यू कीप क्वाईट म्हणजे आता तुम्ही गप्प राहणार आहेत का, नाहीतर अशा प्रकारे धमकावण्यासाठी सुद्धा विलचा उपयोग केला जातो। आता विलचा चौथा उपयोग पहा, निश्चय दर्शविण्यासाठी। मी तुम्हाला आताशी सांगितलं मित्रांनो की विल ह्या मोडल ऑक्झिलरी वर्बला सर्टॅनिटी म्हणजेच खात्री दर्शविणार मोडल ऑक्झिलरी वर्ब असे म्हणतात। पहा, फॉर एक्झाम्पल, आय विल वर्क हार्ड दिस इयर म्हणजे या वर्षी मी खूप कठीण कष्ट करेल। आपण जसं की दरवर्षी मागच्या वर्षीचा निकाल हाती आल्याबरोबर असं ठरवत असतो की या वर्षी मी खूप अभ्यास करणार आहे, तशा प्रकारचं वाक्य सांगण्यासाठी त्या वाक्यामध्ये विलचा वापर करावा लागतो। आता मित्रांनो, विलचा पाचवा उपयोग पहा, विशिष्ट प्रकारच्या सवयीचे वर्णन करण्यासाठीही विलचा उपयोग केला जातो। फॉर एक्झाम्पल पहा, ही विल टॉक अबाउट नथिंग बट हर ड्रेस म्हणजे ती नेहमीच दुसऱ्या कशाबद्दलही बोलणार नाही, फक्त तिच्या कपड्यांबद्दल बोलेल। म्हणजे एक प्रकारची तिची ती सवय आहे की कधीही उठायचं आणि आपल्या कपड्याबद्दलच बोलायचं। तर मित्रांनो, विलचा सहावा उपयोग पहा, अनुमान ग्रहित किंवा शक्यता दर्शवण्यासाठीही विलचा वापर केला जातो। फॉर एक्झाम्पल पहा, दॅट विल बी मिल्कमॅन आय थिंक म्हणजे तो दूधवाला असेल असं मला वाटतं। म्हणजेच एखाद्या वेळेला जर का आपल्या गेटवरची बेल वाजली तर आपण एक अनुमान काढतो की सकाळी सकाळी दुसरं कोणी येऊ शकत नाही, फक्त मिल्कमॅन म्हणजे दूधवाला आलेला असेल। अशा वेळेला आपल्याला त्या वाक्यामध्ये विलचा वापर करावा लागतो, कारण की विलचा वापर करून आपण अनुमान काढू शकतो किंवा शक्यता दर्शवू शकतो। मित्रांनो, विलचा सातवा उपयोग पहा, अप्रत्यक्षरित्या जर एखाद्याला आज्ञा द्यायची असेल म्हणजेच अप्रत्यक्ष आज्ञा किंवा हुकूम दर्शविण्यासाठीही विलचा उपयोग केला जातो। फॉर एक्झाम्पल पहा, यू विल कम्प्लीट धिस वर्क बिफोर गोईंग टू होम म्हणजे घरी जाण्या अगोदर हे काम तू पूर्ण करणारच, म्हणजे तुला करावंच लागेल, अशा प्रकारची आज्ञा दर्शविण्यासाठी विलचा उपयोग केला जातो। मित्रांनो, विलचा उपयोग करून आपण एखाद्या व्यक्तीला विनंतीही करू शकतो। म्हणजेच विल हे मोडल ऑक्झिलरी वर्ब विनंती करण्यासाठीही वापरले जाते। फॉर एक्झाम्पल पहा, विल यू लेंड मी 500 रुपीज जरी हे वाक्य दिसायला प्रश्नार्थक असलं तरीसुद्धा या वाक्यातून अत्यंत नम्र विनंती व्यक्त केलेली आहे। म्हणून आपल्याला जेव्हा केव्हा एखाद्या व्यक्तीला नम्र विनंती करायची असते तेव्हा तेव्हा विल या मोडल ऑक्झिलरी वर्बने वाक्य प्रश्नार्थक बोलावं लागतं। आपण असे अनेक प्रकारचे वाक्य बोलू शकतो। समजा उदाहरणार्थ आणखीन आपण
आपण असेही म्हणू शकतो विल यू कम विथ मी, म्हणजे तू माझ्यासोबत येशील का, विल यू हेल्प मी, तू मला मदत करशील का। अशा प्रकारे विल या मोडल ऑक्झिलरी व्हर्बचा वापर करून आपण नम्र विनंती करू शकतो। आणि मित्रांनो लक्षात ठेवा, जर का या विलपेक्षाही जास्त नम्र विनंती करायची असेल तर आपल्याला त्या वाक्यामध्ये वूडचा वापर करावा लागतो। कारण की पा, जेव्हा विनंती करायची असते तेव्हा फक्त आपण प्लीज वापरतो, परंतु प्लीजपेक्षाही नम्र विनंती करायची असेल तर त्या वाक्यामध्ये विलचा वापर करून वाक्य प्रश्नार्थ करावे लागते। आणि जर या विलपेक्षाही अधिक पोलाईट म्हणजे नम्र विनंती करायची असेल तर त्या वाक्यामध्ये वूडचा वापर करावा लागतो आणि ते वाक्य प्रश्नार्थक विचारावं लागते। तर मित्रांनो आता विल या मोडल ऑक्झिलरी व्हर्बचा 9वा आणि शेवटचा उपयोग पहा। अट दर्शवण्यासाठी ही विल या मोडल ऑक्झिलरी व्हर्बचा उपयोग केला जातो। फॉर एक्झाम्पल पहा मित्रांनो, इफ यू मेक नॉईज आय विल नॉट टीच यू। जर का एखाद्या दिवशी सर वर्गात आले आणि मुलं जर गोंधळ घालायला लागले, ते शांतच बसत नसतील, तर काही काही सर त्या मुलांना अशी धमकी देतात की हे बघा बाळांनो, जर का तुम्ही गोंधळ केला तर मी आज तुम्हाला शिकवणार नाही। म्हणजे एक प्रकारे अट दर्शवण्यासाठी हे आपण विलचा वापर करू शकतो। तर मित्रांनो हे होते युजेस ऑफ मोडल ऑक्झिलरी व्हर्ब विल। परंतु मित्रांनो या ठिकाणी लक्षात ठेवण्यासारखे दोन उपयोग तुम्हाला मी सुरुवातीलाही सांगितले की विलने आपण भविष्यकाळ तयार करू शकतो आणि ज्या वाक्यातील क्रिया खात्रीशीरपणे घडायची असते त्या वाक्यामध्ये शॉल हे मोडल ऑक्झिलरी व्हर्ब वापरण्याऐवजी त्या वाक्यामध्ये विलचा वापर केला जातो। कारण की साधारणपणे आपल्याला माहीत आहे की प्रथम पुरुषी एकवचनी करते म्हणजेच आय किंवा वी यांच्यासोबत शालचा वापर केला जातो, परंतु आपल्याला जेव्हा त्या वाक्यातील क्रिया ही खात्रीशीरपणे घडणार आहे असे सांगायचे असते तेव्हा त्या जागी शालच्या ऐवजी विल वापरले जाते। फॉर एक्झाम्पल आय शाल अटेंड द क्लास, या वाक्याचा अर्थ असा होतो की मी क्लास अटेंड करील, म्हणजे क्लासला मी हजर राहील, परंतु राहील का नाही राहील याच्याबद्दल काही खात्री सांगता येत नाही। परंतु जेव्हा आपल्याला असं म्हणायचं असतं की मी नक्कीच क्लासला हजर राहील, त्यावेळेला आपल्याला असं म्हणावं लागतं आय विल अटेंड द क्लास। म्हणजे आपण ज्या ठिकाणी शाल आलं होतं त्याच्याऐवजी विल वापरलं आणि विल हे मोडल ऑक्झिलरी व्हर्ब खात्री दर्शविते। तर मित्रांनो अशा प्रकारे हे होते युजेस ऑफ मोडल ऑक्झिलरी व्हर्ब विल। आणि पुन्हा एकदा तीच नम्र विनंती की ज्यांनी कुणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही सबस्क्राईब करा, त्यासोबत बेल आयकॉनला देखील टच करा। आणि मित्रांनो त्यासोबत जर व्हिडिओ चांगले वाटत असतील तर या व्हिडिओला लाईक करायला पण कंजूसपणा करू नका, आणि त्यासोबत आपले जे व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ दुसऱ्यांसोबत शेअर करायलासुद्धा कंजूसपणा करू नका। जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त लोकांना दाखवा, ज्यांची इच्छा आहे बघण्याची अशांना दाखवा, ज्यांची इच्छा नाही त्यांना जबरदस्ती नकोय। तर ओके फ्रेंड्स, दॅट्स ऑल इन टुडेज व्हिडिओ। थँक यू सो मच, टेक केअर ऑफ युअर सेल्फ अँड युअर फॅमिली, कीप स्माइलिंग, बाय टिल देन।